एसपीएसपीएम सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडल संचालित शांति निकेतन प्राइमरी स्कूल, टीचर नेम पीजे मोरे, सब्जेक्ट इंग्लिश, स्टैंडर्ड फिफ्थ, लेक्चर नंबर 4, टॉपिक नेम नंबर 1 द गोल्डन फीडर। In this section, we are going to take a look at the golden feather and hard words. The golden feather is a story. Number one, listen carefully and note down the figures, the four numbers in the story. लक्षपूर्वक ऐका आणि गोष्टीत येणाऱ्या चार संख्या इंग्रजी अंकात लिहा। म्हणजे येथे एक आपल्याला स्टोरी दिलेली आहे, त्या स्टोरीचं नाव आहे द गोल्डन फीदर। आणि या स्टोरीमध्ये ज्या संख्या आलेल्या आहेत त्या आपल्याला लिहायच्या आहेत। Now we are going to see the story, the golden feather. Golden म्हणजे सोनेरी आणि feather म्हणजे पीस, सोनेरी पंख। One day the queen was taking a walk in her garden when she found a big beautiful golden feather. वन डे म्हणजे एके दिवशी, द क्वीन म्हणजे राणी, वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन, एके दिवशी राणी तिच्या बागेमध्ये फिरत होती। वेन सी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फीदर, त्यावेळे तिला एक मोठं असं सोनेरी पीस तिला सापडलं। फाउंड म्हणजे सापडणे। देन सी मेट अ लिटिल मॅन, ही सेड इफ यू गिव मी दॅट फीदर आय विल गिव यू 3 बिग डायमंड्स। सॉरी सेड द क्वीन। बघा आता, देन सी मेट अ लिटिल मॅन, तिला ते पीस सापडल्यानंतर तिला एक लहान माणूस भेटला। ही सेड, तो म्हणाला, इफ यू गिव मी डॅट फीदर, इफ म्हणजे जर, जर तू मला हे पीस दिलं तर काय होईल, आय विल गिव यू 3 बिग डायमंड, तू जर मला हा सोनेरी पीस दिला तर मी तुला 3 मोठे असे हिरे देईल, डायमंड्स म्हणजे हिरे। पण त्यावर क्वीन म्हणाली, सॉरी सेड द क्वीन, मी तुला देऊ शकणार नाही। देन सी मेट एन ओल्ड वुमन, द ओल्ड वुमन सेड इफ यू गिव मी दॅट फीदर आय विल गिव यू अ नेकलेस ऑफ 21 पर्ल्स। सॉरी सेड द क्वीन। त्यानंतर त्या राणीला काय आलं, एक ओल्ड वुमन, एक वयस्कर म्हातारी बाई भेटली। द ओल्ड वुमन सेड इफ यू गिव मी दॅट फीदर, ती म्हातारी म्हणाली की जर तू मला हे पीस दिलं, फीदर दिलं, गोल्डन फीदर दिलं तर काय होईल, आय विल गिव यू अ नेकलेस ऑफ 21 पर्ल्स, एक मी तुला 21 मोत्यांचा नेकलेस म्हणजे गळ्यातील हार देईल। त्यावर राणी म्हणाली, सॉरी सेड द क्वीन, राणी म्हणाली मी काही तुला हे गोल्डन फीदर देऊ शकत नाही। देन सी मेड द किंग, द किंग सेड इफ यू गिव मी दॅट फीदर आय विल गिव यू 99 गोल्ड कॉइन्स। सॉरी सेड द क्वीन। पुढे तिला राजा भेटला
तो राजा म्हणाला इफ यू गिव मी दैट फिदर, तू जर मला ये सोनेरी पीस दिल तर काय होईल, आई विल गिव यू 99 गोल्ड कॉइन्स, तर मी तुला त्याच्या बदल्यात 99 असे गोल्ड कॉइन्स म्हणजे सोनेरी नाणी, सोन्याची नाणी देईल. त्यावर क्वीन म्हणाली की सॉरी, मला माफ करा, मी तुम्हाला काही पीस देऊ शकत नाही. देन सी मेट द लिटिल प्रिन्स, ही सेड ओ मम्मा व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फिदर, टेक इट माय डियर सेड द क्वीन, कीप इट सेफ. देन सी मेट द लिटिल प्रिन्स, म्हणजे त्यानंतर तिला राजकुमार भेटला, प्रिन्स म्हणजे राजकुमार. ही सेड, तो म्हणाला ओ मम्मा व्हॉट अ ब्राईट ब्युटिफुल फिदर, किती तेजस्वी सुंदर असं हे पीस आहे. ब्राईट म्हणजे तेजस्वी, चमकणारे, ब्युटिफुल म्हणजे सुंदर. त्यावर राणी म्हणाली, काय म्हणाली, टेक इट माय डियर, माझ्या प्रिय राजकुमार हे तुला पीस घे, असे कोण म्हणाली, राणी म्हणाली. आणि अजून काय म्हटली, कीप इट सेफ, मात्र हे तू सुरक्षित ठेव. आता या स्टोरीमध्ये आलेल्या संख्या फिगर्स कोणकोणत्या आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. पहिली फिगर आहे 1, त्यानंतर आहे 3, 21 अँड 99, हे चार फिगर या पोयममध्ये आलेले आहेत. लिसन टू द स्टोरी अगेन अँड नोट डाऊन द वर्ड्स दॅट बिगिन विथ W. गोष्ट पुन्हा ऐका, त्यातील W ने सुरू होणारे शब्द लिहा, ते आपण आता बघणार आहोत. वर्ड्स स्टार्ट्स फ्रॉम W. W ने सुरू होणारे शब्द वॉच, वॉक, व्हेन, वुमन, हॉट. थर्ड नंबर, लुक लिसन अँड रीड अलाउड विथ मी, सिलेक्ट एनी वन नंबर अँड फ्रेम अ सेंटेन्स अबाउट इट. पहा, ऐका आणि माझ्याबरोबर मोठ्याने वाचा, कोणतीही एक संख्या निवडून त्याविषयी एक इंग्रजी वाक्य तयार करा. बघा आता मी वाचन करतो आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. या प्रकारे पुढे 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39, 50, 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, 60, 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 67, 78, 79, 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 67, 78, 79, 90, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99, 100. या प्रकारे 1 to 100 आपल्याला इथं संख्या दिलेल्या आहेत. यापैकी कोणती एक संख्या निवडून आपल्याला त्याविषयी इंग्रजीतून वाक्य तयार करायचं आहे.
बघा आता वाक्य सेंटेन्स फर्स्ट दे हॅड टू डॉटर्स त्यांना दोन मुली आहेत डॉटर्स म्हणजे मुली जानेवारी हॅज 31 डेज जानेवारी महिन्यात 31 दिवस येतात अ स्पायडर हॅज 8 लेग्स स्पायडरला 8 पाय असतात देअर आर 7 डेज इन अ वीक आठवड्यामध्ये 7 दिवस असतात देअर आर 88 पेजेस इन धिस बुक या पुस्तकामध्ये 88 पाने आहेत माय ब्रदर मेड 54 रन्स यस्टरडे माझ्या भावाने 54 रन काल केले रीड अलाउड अँड लर्न मोठ्याने वाचा आणि शिका 100, 1000, 10,000, 100,000 मीन्स 1 lakh अ मिलियन 10 lakh 10 million 1 crore फाईव्ह नंबर मेक अ बिग चार्ट ऑफ नंबर 1 to 100 रिटन इन वर्ड्स 1 ते 100 संख्या शब्दात लिहून तक्ता तयार करा 6 नंबर थिंक ऑफ लार्जर नंबर्स अँड मेक सुटेबल सेंटेन्सेस मोठी संख्या मनात धरा आणि त्यांना साजेशी इंग्रजी वाक्य तयार करा येथे काही सेंटेन्स तयार करून दर दाखवलेले आहेत मोठ्या संख्या पासून हे वाक्य आपल्याला तयार करायची आहेत देअर आर 365 डेज इन अ इयर माय मदर बॉट अ टेबल फॉर 5,000 rupees देअर आर मिलियन्स ऑफ स्टार इन द स्काय थँक यू नेक्स्ट लेक्चर नंबर 5 टॉपिक नेम बिंगो BINGO बिंगो